आता हा सध्या पाणी खाली गेलेला आहे, तर एक पुलाची जी आता जर सवर सगळं पाणी केली असता वर पाण्यासोबत जे काही कचरा वगैरे आलेले आहे, जनावरं जे आलेले आहेत, हे सगळं डेब्रीज जमा झालेलं आहे, हे सगळं स्वच्छ करून घेतलं जाईल आणि त्याच्यानंतर पूर्ण एकदा याची पाहणी करून त्याच्यावर एक पूर्ण लोडेड ट्रक सुरुवातीपासून शेवटपर्यंत घेऊन जाऊ आणि ते जर पूल व्यवस्थित वाटला, स्ट्रक्चरली स्टेबल आहे जर लक्षात आलं की मग आम्ही वाहतुकीला सुरू करू. तर सर्वसाधारण एक ते दीड तास लागेल अजून वाहतूक सुरू व्हायला. टेक्निकली काय प्रॉब्लेम येऊ शकतो? आता जवळपास 4 ते 5 फूट पाणी या पुलावर होतं, पूर्ण पाण्याखाली होता 2 दिवस. हा जो पूल आहे हा बुडीत पूल म्हणजे सबमर्शिबल ब्रिज म्हणूनच डिझाईन केलेला आहे, त्यामुळे तो डिझाईन करताना की याच्यावर जे काही पाणी आहे, आपले जे HFL आहे हायेस्ट फ्लड लेवल, तर त्या हायेस्ट फ्लड लेवलचा जो काही डिस्चार्ज आहे त्या डिस्चार्जला आपण डिझाईन केलेला आहे आणि त्याच्यानुसारच याचं आहे ना पूर्ण पियर स्लॅब डेक स्लॅब गर्डर्स डिझाईन झालेले आहेत, त्यामुळे याच्यामध्ये तशी कुठली अडचण येणार नाही किंवा पुलाला कुठला धोका असण्याचा काही शक्यता नाही. तरीसुद्धा एकदा आपण खातरजमा करून काय रेलिंग तुटलं असेल किंवा काय झालं असेल बघून आणि वरचं जे काही सगळं डेब्रीस आहे कचरा जो जमा झालेला आहे हे साफ करून आपण वाहतुकीला पूल खुला करून देऊ शकतो. नवीन पूल जो आहे तो राष्ट्रीय महामार्ग झालेला आहे आणि तो राष्ट्रीय महामार्गाकडे तो रस्ता आहे ना आपण 2015 वर्क केलेला आहे, तो त्यांच्या ताब्यात आहे, त्यामुळे त्यांच्या त्या तपासणी ही त्यांच्याकडून होईल. हा जो पूल आहे आपण हा तीर्थक्षेत्रमधून बांधलेला होता, आता हा पूल आपण स्टेट PWDकडे आलेला आहे, त्याची तपासणी करून आपण तास दीड तासामध्ये याच्यावरून वाहतूक सुरुवात करू शकतो. आता DBP मार्ट आपल्या हातात, घर बसल्या किराणा माल खरेदी करा. आपल्या मोबाईल मध्ये आजच डाउनलोड करा गुगल प्ले स्टोर वरून DBP मार्ट ऍप, ऑर्डर करा व घरपोच किराणा मिळवा. प्रशासनाला सहकार्य करू, कोरोनाला हद्दपार करू.